21 जून 1660 च्या सकाळी चाकणच्या भुईकोट किल्ल्यामधला एक मावळा धावत धावतच किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांच्याकडे आला. म्हणाला, बाहेर तरी बघा जरा काय आहे. तसे फिरंगोजी धावतच किल्ल्याच्या बुरजावर चढले आणि समोर पाहतात तर काय, प्रचंड सेनासागर. तमाम हत्ती, घोडे, मोठे मोठे झेंडे, सरदारांच्या पालख्या, कजाकी, इराणी, तुराणी, राजपूत, बुंदेले, सैनिकांचा भला मोठा समुद्रच जणू. 21,000 फौज घेऊन स्वतः हत्तीवर बसून 60 वर्षाचा शाहिस्तेखान देखील आला होता. आणि हे आले होते कशासाठी, तर फिरंगोजी ज्या किल्ल्याचा किल्लेदार होते तो छोटासा चाकणचा भुईकोट किल्ला जिंकण्यासाठी, ज्यात फक्त 400 मावळे त्यावेळी हजर होते. फिरंगोजी आपल्या सवंगड्यांना म्हणाले, खान पाहुणा आहे, त्याला चाकणचा पाहुणचार दाखवा. असं लढा की मरेपर्यंत तुमची आठवण खानाला राहिली पाहिजे. चाकण हे पुणे नाशिक मार्गावरचं एक महत्त्वाचं ठाणं होतं. पुण्यापासून 20 मैलावर असणाऱ्या चाकणला भूराजकीयदृष्ट्या खूप मोठं महत्त्व होतं. मोगलांचे औरंगाबाद आणि अहमदनगरकडे जाणारे रस्ते चाकणच्या मराठ्यांच्या टप्प्यात येत होते, त्यामुळे चाकणवर मोगलांचा डोळा होताच. खरं तर यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर सिद्धी जौहरच्या वेढ्यात अडकले होते. सुटायला काहीच मार्ग दिसत नव्हता. त्याचवेळी औरंगजेबाने आपला मामा अमीरुल उमरा नवाब बहादूर मिर्झा अबू तालिब अर्थात शाहिस्ते खान याला 1,00,000 फौजेसह दख्खनची सुभेदारी दिली आणि मराठ्यांना संपूर्णच माघारी ये म्हणून सांगितलं. शहाजहानचा वजीर असणाऱ्या आसफ खानाचा मुलगा म्हणजे शाहिस्ते खान हा एक चिकाट धोरणी आणि मुत्सद्दी व्यक्ती होता. स्वराज्यात घुसताच सुपे, बारामती, इंदापूर, सासवड, हडपसर, शिवापूर अशी गावेच्या गावे घशात घालत 9 मे 1660 थेट पुण्यात येऊन पोहोचला आणि मुक्काम ठोकला कुठे, तर लाल महालात, शिवरायांच्याच घरात. आणि आता तर हा चाकणचा संग्रामदुर्ग जिंकण्यासाठी स्वतः शाहिस्ते खान किल्ल्यासमोर उभा होता. त्याच्यासोबत उजवे खान, सय्यद हसन, शमशुद्दीन खान यांच्यासारखे पराक्रमी मोगली सरदार होतेच, पण रंभाजी पवार, रायसिंह जाधव, त्र्यंबकजी भोसले यांच्यासारखे स्वकीय देखील होते. यातला रायसिंह जाधव म्हणजे शिवरायांचा मामाच. या लढाईत शिवरायांचा मामा आणि औरंगजेबाचा मामा दोघेही एकाच बाजूने लढत होते, हाही एक योगायोगच. चाकणचा भुईकोट किल्ला पाहून शाहिस्ते खानाला वाटलं की 2-4 दिवसांचा खेळ, किल्ला जेर करूनच पुण्याला जाऊ. पण त्याला माहिती नव्हतं की किल्ला हे शिवरायांचं प्रेम, इथला प्रत्येक किल्ला आणि प्रत्येक माणूस वर्षानुवर्ष लढण्यासाठीच बनलेला असतो. चाकणच्या किल्ल्याच्या चोहो बाजूंनी 30 फूट खोल खंदक होता, त्यामुळे किल्ल्याच्या दरवाजांवर सरळ हल्ला करता येत नव्हता. किल्ल्याच्या बुरजांना शिड्या देखील लावता येत नव्हत्या, त्यामुळे शाहिस्ते खानाने किल्ल्यावर तोफांचा मारा सुरू केला. पण या तोफांच्या माऱ्यापुढे त्या मजबूत किल्ल्याला काहीच फरक पडला नाही. तोफांचा मारा करण्याकरता पुढे आलेल्या मोगली सैन्यावर किल्ल्यातल्या शिबंदीने तोफांचा असा मारा केला की शेकडो मोगल सैनिक जागेवर ठार झाले. तसे मोगल सैनिक माघारी सरले. त्याने उंच धमधमे रचून किल्ल्याच्या आत तोफगोळे फेकण्याचा प्रयत्न केला, पण तरीही किल्ला दाद देईना. त्यात वरून एक सारखा पाऊस सुरू असल्यामुळे तोफांची मात्रा काही केल्या संग्रामदुर्गापुढे चालेना. उलट रात्रीच्या वेळी मराठ्यांचे स्वार किल्ल्याबाहेर पडून मोगलांच्या छावणीवर अचानक हल्ला करत आणि मोगलांचे लचके तोडत किल्ल्याला करकचून वेढा घालून मराठ्यांचे अन्नपाणी तोडून मराठ्यांना बेजार करण्याचा प्रयत्न देखील शाहिस्ते खानाने करून पाहिला. पण महिना उलटून गेला तरी मराठ्यांना काहीच फरक पडला नव्हता, कारण किल्ल्यात पुरेसे दाणापाणी अजून शिल्लक होते. फिरंगोजींचे मावळे पहिल्या दिवसाच्या उत्साहाने आज देखील लढत होते हे पाहून शाहिस्ते खान आश्चर्य करत होता. त्याला आता स्वतःचीच लाज वाटू लागली होती. आपण स्वतः मोहिमेवर येऊन चूक केली आणि आता या अपयशाचं खापर आपणावरच फुटणार याचं त्याला वाईट वाटत होतं. त्याने आपल्या सैन्याला सुलतान ढवा करण्यासाठी सांगितले. सुलतान ढवा म्हणजे निकराचा आणि संपूर्ण ताकदीनिशी हल्ला. त्यासाठी मग मोगल सैन्याने किल्ल्याच्या ईशान्येकडून गुप्तपणे एक भुयार संग्रामदुर्गाच्या बुरजापर्यंत खोदत नेले. मराठ्यांना या बेताची बिलकुल कल्पना नव्हती. वेढ्याचा 55वा दिवस उजाडला. त्या दिवशी म्हणजे दिनांक 14 ऑगस्ट 1660 या दिवशी शाहिस्ते खानाने ते गुप्त भुयार दारू आणि स्फोटकांनी भरले. सर्व सिद्धता झाली आणि दुपारी 3 वाजता सुरुंगाला बत्ती देण्यात आली. एक प्रचंड स्फोट होऊन संग्रामदुर्गाचा एक बुरुज उडालाच. बुरुजावरील मराठे आकाशात फेकले गेले.
हे पाहून शाहिस्तेखानाला स्फुरण चढली. तो स्वतः एका मोर्चा पुढील धमधम्यावर उभा राहून मोगली फौजेला पुढे जाऊन हल्ला करण्यासाठी प्रोत्साहित करू लागला. चेतलेले मोगली सैन्य मग विजयाच्या आशेने संग्राम दुर्गावर तुटून पडले. परंतु किल्ल्याचा बुरुज उडालेला असला तरी मराठ्यांच्या हिमतीचा बुरुज अजून खचला नव्हता. बुरुजाच्या मागे मातीची उंच भिंत होती. त्या भिंतीवरून मराठ्यांनी बाण, गोळे, हुक्के आणि दगड यांचा प्रचंड मारा करून मोगली सैन्याला रोखून धरले. खंदकाभोवती मोर्चे रचून त्याच्या आश्रयाने देखील मराठ्यांच्या तुकड्या मोगलांशी झुंजू लागल्या. हजारोंचं सैन्य असून देखील त्या दिवशी मराठ्यांचा आवेशच एवढा विलक्षण होता की एकही मोगल सैनिक ती मातीची भिंत ओलांडून पुढे जाऊ शकला नाही. जवळजवळ 20,000 सैन्याला 400 मावळ्यांनी समोरासमोरच्या युद्धात 12 तासाहून अधिक वेळ थोपवून धरले होते. शमशुद्दीन खान आणि राव भाऊसिंग यांनी प्रयत्नांची शिकस्त केली, पण मराठ्यांनी त्या दिवशी किल्ला हातचा जाऊ दिलाच नाही. दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्ट 1660 सूर्य उगवताच मोगलांनी निर्वाणीचा हल्ला केला. किल्ल्याच्या सर्व बाजूंनी मोगलांचे सैन्य किल्ल्यात घुसू लागले, पण मराठे अजूनही हार मानायला तयार नव्हते. बालेकिल्ल्याच्या आश्रयाने त्यांनी कडवा प्रतिकार सुरू ठेवलाच, पण आता अनेक मराठे मारले जाऊ लागले. कालपासून मराठ्यांनी 268 मुघल सैनिकांना समोरासमोरच्या युद्धात मारले होते, तर 600 सैनिक गंभीररीत्या जखमी केले होते. पण आता शेवटी मराठ्यांचा काहीच इलाज झालेला. तेव्हा योग्य परिस्थिती पाहून राव भाऊसिंहाच्या मदतीने फिरंगोजींनी किल्ला शाहिस्तेखानाच्या हातात देण्याची तयारी दर्शवली. फिरंगोजींना आता पुढे हकनाक जाणारा मराठ्यांचा जीव वाचवायचा होता. तर शाहिस्तेखानाला देखील हे कळून चुकले होते की शिल्लक राहिलेले 150 मराठे देखील आपल्या 1500 मोगल सैन्याला कापूनच मरतील. तेव्हा शाहिस्तेखानाने देखील तह मंजूर केला आणि फिरंगोजींनी तलवार खाली ठेवली. त्यांनी किल्ला शाहिस्तेखानाच्या ताब्यात दिला. किल्ला सोडून जाणाऱ्या फिरंगोजींना पाहून हत्तीवर बसलेला शाहिस्तेखान म्हणाला, फिरंगोजी तुमसे बडा लढाकू आज तक नहीं देखा, तुम्ही हर चीज मिलेगी, हमारे साथ आओ. तेव्हा फिरंगोजी म्हणाले, जीव घ्यायचा असेल तर अजूनही घे, पण मी माझ्या राजाशी दगाबाजी करणार नाही. दोन्हीकडे निष्ठा असणारे अनेक सरदार झाले गेले, पण आपल्या स्वामीनिष्ठेमुळे फिरंगोजी महाराष्ट्रातल्या मनामनात घर करून गेले. दुसऱ्या दिवशी शाहिस्तेखान जेव्हा किल्ल्यात आला तेव्हा त्याला प्रश्न पडला की हे मराठे या छोट्याशा निर्जीव गढीसाठी जीव जाईपर्यंत का लढले असतील. मराठ्यांचा एक छोटासा बोयकॉट घेताना आपल्या सैन्याची ही अवस्था झाली तर मराठ्यांचे डोंगरी किल्ले जिंकून घेण्याचा विचारच न केलेला बरा असं शाहिस्तेखानाला वाटलं. त्यामुळे पुढची 3-4 वर्ष शाहिस्तेखान स्वराज्यात कुठलाही त्रास न देता आपले निवृत्तीचे जीवन जगला. फिरंगोजी नरसाळे त्यानंतर तडक राजगडावर गेले. एव्हाना महाराज सिद्धी जोहरच्या वेढ्यातून सुटून राजगडावर पोहोचलेच होते. फिरंगोजींचा चाकणचा भीम पराक्रम महाराजांच्या कानावर पडला होताच महाराजांनी फिरंगोजींची पाठ थोपटली. महाराजांनी फिरंगोजींना पुढची जबाबदारी सांगितली. महाराजांनी त्यांना स्वराज्याच्या सीमेवरचा आणखीन एक किल्ला बानूरगड अर्थात भोपाळगड इथली किल्लेदारी सोपवली. या व्हिडिओबद्दल किंवा मराठ्यांच्या इतिहासाबद्दल आपले काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर विचारा. आम्ही त्यांची व्हिडिओच्या स्वरूपात किंवा कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांच्या बरोबर नातेवाईकांच्या बरोबर शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.